वेलकम टू आवर चैनल फ्रेंड्स। आज आपण पाहणार आहोत लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या कपलचा आणि त्यांच्या मुलांचा वारसा अधिकार, प्रॉपर्टी मध्ये त्यांचा किती वारसा हक्क वारसा अधिकार असतो याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण याबद्दल संपूर्ण माहिती। जसे की 2015 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की दीर्घकाळापर्यंत घरगुती भागीदारीतील कपलना म्हणजे जोडप्यांना विवाहित समजले जाईल। आता या कायद्याने थोडा दिलासा मिळालेला आहे, कारण भारतातील कोणताही धर्म लिव्ह इन संबंधांना कायदेशीर म्हणून स्वीकारत नाही। आता फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 125 नुसार लिव्ह इन रिलेशनशिप मधील महिला कायदेशीर हक्क आणि देखभालीस पात्र आहेत। आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जन्मलेल्या मुलांना हिंदू विवाह अधिनियम कलम 16 म्हणजे सेक्शन 16 हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार सेक्शन 16 नुसार पालकांच्या स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचा देखील हक्क आहे, म्हणजे त्या प्रॉपर्टी मध्ये त्यांचा हक्क आहे। आता मुले देखरेखीचा दावा देखील करू शकतात। 2008 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लिव्ह इन जोडप्याच्या पोटी जन्मलेल्या मुलांना कायदेशीर वारस म्हणून वारसा हक्काचा समान अधिकार असेल। तथापि तरी हिंदू विवाह कायदा 1955 नुसार ज्यांनी विवाह केलेला नाही अशा लोकांपासून जन्मलेली मुले केवळ त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर हकदार आहेत आणि इतर कोणत्याही नातेसंबंधात नाहीत। तर फ्रेंड्स, ही होती लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कपल आणि त्यांच्या मुलांच्या वारसा हक्काबद्दल माहिती। थँक्यू।